मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि मुलांना ती यावी. आज गरज आहे काळाची इंग्लिश मिडियमची, म्हणून आम्ही टाकलं इंग्लिश मिडियम मध्ये. पण लहानपणापासून वयाच्या 1-2-3 वर्षापासून मी त्याला लायब्ररी लावलेली आहे. उदयनगर वाचनालय फार मोठी लायब्ररी आहे पुण्यामध्ये, आणि तिथून त्याला वाचनाची मी सवय लावली. चिंटूची पुस्तकांचं माझ्याकडे सेट आहे. आम्ही दर वाढदिवसाला त्याला मराठी पुस्तकं गिफ्ट करतो. हा, की ह्याच्यातून तुला म्हणजे शब्दार्थ, कालच एक मला शब्द आत्ताच म्हणायची विचारत होता की ह्याचा अर्थ काय होतो. मी त्याला सांगितलं इंटरफिअरन्स. आता तुमच्या ह्याच्यामध्ये आलं होतं की हस्तक्षेप करू नका. मग हस्तक्षेप या शब्दाचा अर्थ काय होतो, मी त्याला तो समजावून सांगितला की आपल्या ह्याच्यात इंग्लिश पेक्षा सुद्धा आपली जी मराठी वोकॅबलरी आहे ही खूप मोठी आहे, बघायला आहे. आणि आपल्या मातृभाषेत आपलं प्रेम हवं, ते आपल्याला यायलाच हवी, ती पुढच्या पिढीला पासून व्हायला हवी, ती संस्कारितच हवी. हे माझं स्वतःच वैयक्तिक मत आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने मी खूप प्रयत्न करते. मी अनेक प्रकारचे त्याला मनशक्तीचं लावलं होतं. म्हणजे लोणावळ्याला सेंटर आहे, मुक्तांगण आहे, नटरंग आहे, नंतर बाल संस्काराचं केंद्र होतं. आम्ही राहतो लोगावला, तरी पण आम्ही ते मॅनेज करून त्याला न्यायचं. ते अनेक ठिकाणी तो बऱ्याच ह्याच्यातून तो फिरून आलेला आहे. खूप छान, म्हणजे त्याच्या ह्याच्यात नॉलेजेबल, तो खूप नॉलेजेबल आहे. असंच पुढं त्याने जावं, IPS ऑफिसर व्हावं अशी आमची इच्छा. हो नक्की, जर असे पॅरेंट्स असले आणि एवढं मोटिवेट करणारे असते तर करतो. तेही करतात, मला सपोर्ट करतात माझे मिस्टर, की हे त्यांनी स्वतःच रिसर्च करून सगळं केलं. म्हणजे आणि आम्ही असं म्हणजे दुसऱ्याला सांगायचाही खूप प्रयत्न करतो की मुलांना ह्याची गरज आहे, पण तेवढं अवेअरनेस अजून वाढलेला नाहीये की हे काय आहे. त्या मुलाची त्या वयातली 14-16 वर्षाची मुलं थोडीशी इंटरव्हेट होतात, आपल्या स्वतःशीच बोलतात, तर ती व्यक्त व्हायला हवी. मग आपल्याकडे अनेक गोष्टी घडतात की मोबाईल दिला नाही म्हणून मुलांनी सुसाईड केलं, हे केलं. ह्या गोष्टी पालकांना अजून तेवढ्या कळत नाही. हे वाचलं पाहिजे, ह्याच्यातून त्यांना कळेल की आपण कसं मुलांशी वाचलं पाहिजे, त्या एजला कसं बोललं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचं फार गरज आहे. त्या अनुषंगाने तुम्ही एखादं शिबिर वगैरे आयोजित करा मोठं, अशी मुला इच्छा आहे आमची. पेरेंट्स मध्ये अवेअरनेस बरोबर, जिथे पेरेंट्सलाच कळत नाही तिथे मुलांना काय चालवलं. आणि आता आपल्या 2 वर्ष कोरोनामध्ये मुलांचा शैक्षणिक खूपच, मराठी शाळा मी स्पेसिफिक सांगते की म्हणजे ऑनलाईन जरी होतं तरी मुलांचं शिक्षण नीट घेतलं गेलेलं नाही. त्यामुळे मुलांना नाही कळते काय आहे. मला मी स्वतः आमच्या शेजारच्या मुलांना शब्द लिहायला सांगितले मराठीतले, सांगितलं आहे, त्याला जमत नाही लिहायला. तो आता पाठ करतो, 4 दिवसांनी पुन्हा विचारलं तर त्याला येत नाही. हे फार मोठा ड्रॉबॅक आहे. शाळेने सुद्धा लक्ष द्यायला हवं आणि पॅरेंट्सनी लक्ष द्यावं. हेच आपलं दैवत आहे असं आम्ही म्हणतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वयम मासिकाचं जे शिबिर म्हटले त्याप्रमाणे शिबिर जे आहे ते आपण एक सिटी, वेगवेगळ्या सिटीमध्ये अरेंज केले पाहिजे जेणेकरून तिथं प्रतिसाद मिळेल. हा, हे वयम एक प्लॅटफॉर्म खूप छान आहे. आणि त्या वयोगटापेक्षा मी असं म्हणतो की अजून त्याचा बियॉन्ड की वयोगट वाढवलं तरी चालेल, खूपच त्याचा इम्पॅक्ट मुलांवरती पडतो चांगला आणि पालकांना पण ते आवडतं. तुम्ही जर वेगवेगळ्या सिटी मध्ये यायचं शिबिर आयोजित केले ना तिकडनं प्रोग्राम मध्ये सर्व सिटी मधून पूर्ण महाराष्ट्रातून छोट्या एरियामधन जे येऊ शकत नाही. म्हणजे समर कॅम्प असतो, दिवाळीचा समर कॅम्प असतो, तर तिथे तुम्ही थोडस फोकस करा. खूप पुढे म्हणजे मुलांना खूप मदत होईल याची. खूप चालेल.